या रेल्वे प्रकल्पांच्यासाठी राज्य सरकार 50% आर्थिक सहभाग देणार आहे. शिर्डी विमानतळाच्या सुमारे 50,000 चौरस मीटर अत्याधुनिक एकात्मिक टर्मिनल इमारतीचे काम लवकरच सुरू होईल. नागपूर येथील मिहान प्रकल्पासाठी भूसंपादन व पुनर्वसनासाठी 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून करण्यात आला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंना पारितोषिक रकमेमध्ये 10 पट वाढ करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री तथा वित्त मंत्री सन्माननीय अध्यक्ष महोदय, कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, मराठी भाषा गौरव दिन, मराठी भाषा गौरव दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्र तो साजरा करतो आहे. कोलंबसाचे गर्वगीत वेळात दौडले वीर मराठे सात, क्रांतीचा जय जयकार, स्वातंत्र्य देवतेची विनवणी यासारख्या अजरामर कवितांतून मराठी मनाचे स्फुलिंग चेतवणाऱ्या कुसुमाग्रजांनी कोटी कोटी असतील शरीरे मनगट अमुचे एक असे, कोटी कोटी देहांत आज एक मनीषा जागत असे, एक प्रतिज्ञा विजय मिळतो राहील रण हे धगधगते. यासारख्या प्रेरक ओळी आपल्यासाठी लिहून ठेवले आहेत. कवी कुसुमाग्रजांना अभिवादन करून आणि तमाम मराठी मनांना आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देऊन मी महाराष्ट्र शासनाचा सन 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प आपल्या अनुमतीने सभागृहाला सादर करतो आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 4 महिन्यांच्या लेखानुदानाला मान्यता देण्यात आली आहे. राज्य शासनाचा स्थायी खर्च आणि प्रगतीपथावरील योजनांच्या अंमलबजावणी करता सन 2024-25 या आर्थिक वर्षातील पहिल्या 4 महिन्यांच्या खर्चासाठी तरतूद करणे आवश्यक आहे. त्यासाठी मी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्पाद्वारे लेखानुदानाचा प्रस्ताव सन्माननीय सभागृहासमोर सादर करीत आहे. कार्यक्रम आणि अनिवार्य खर्चाच्या नवीन बाबींचा समावेश करून लोकसभा निवडणुकीनंतर पुढील अधिवेशनात अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन समन्यायी हिंदवी स्वराज्याचा पाया रचला. त्यांची 394वी जयंती आपण सर्वांनी नुकतीच उत्साहात साजरी केली. त्यानिमित्त राज्याच्या प्रेरणादायी इतिहासाची साक्ष सांगणारा भव्य हिंदवी स्वराज्य महोत्सव 2024 पुणे जिल्ह्यातील जुन्नर मध्ये संपन्न झाला. मौजे वडच तालुका जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय उभारण्याचे शासनाने निश्चित केले आहे. त्यात वस्तू संग्रहालय, शिवकालीन गाव, किल्ल्यांची प्रतिकृती, फुले सभागृह इत्यादी बाबींचा समावेश असेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या शिवशकानुसार महाराजांच्या राज्याभिषेकाचे 350वे वर्ष राज्यात सध्या साजरे करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शिवरायांच्या अलौकिक व प्रेरणादायी कार्याचा प्रसार संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमांद्वारे करण्यात येत आहे. जगातल्या अनेक देशांनी महाराजांच्या सुशासन प्रणालीचे अनुकरण केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे साक्षीदार असलेल्या महाराष्ट्रातील 11 गड किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाने युनेस्कोला पाठवला आहे. केंद्र शासनाने राज्याला दिलेल्या सातत्यपूर्ण व भक्कम पाठबळासाठी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांचे मी सुरुवातीलाच मनपूर्वक आभार मानतो. राज्याला या आर्थिक वर्षात वस्तू व सेवा कराची 8,618 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली. भांडवली गुंतवणीकरता विशेष सहाय्य योजनेअंतर्गत 7,057 कोटी 73 लाख रुपयांचे 50 वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज देखील मंजूर झाले. राज्यात 6 वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू झाल्या. केंद्र शासनाच्या सन 2024-25 च्या अंतरिम अर्थसंकल्पात राज्यातील रेल्वे प्रकल्पासाठी
15,554 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. माननीय पंतप्रधान महोदयांनी युवक, महिला, गरीब आणि अन्नदाता या चार प्रमुख घटकांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना जाहीर केल्या आहेत. राज्यातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. शाश्वत, पर्यावरणपूरक व सर्वसमावेशक विकास साधण्याचे राज्याचे धोरण आहे. सन 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या माननीय पंतप्रधान महोदयांच्या संकल्पास अनुसरून राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान $1 ट्रिलियन करण्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेच्या दिशादर्शक अहवालानुसार विकास धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेसाठी राज्यातील भांडवली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येत आहे. पायाभूत सुविधांवर 1 रुपया खर्च केला तर स्थूल राज्य उत्पादनामध्ये 2.5 ते 3.5 रुपयांची वाढ होते. राज्य शासनाचे सार्वजनिक उपक्रम जसे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ, शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महारेल, याशिवाय मुंबई, पुणे आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणे, मेट्रोसाठी उभारलेले विविध विशेष हेतू कंपन्या, बृहन्मुंबई आणि अन्य महानगरपालिकेच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचे अनेकविध प्रकल्प हाती घेऊन ते कालबद्धरित्या पूर्ण करण्यात येत आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये गुणात्मक बदल होतील अशा लोककल्याणकारी निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्याचे सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती साधली आहे. त्यातील काही ठळक बाबींचा उल्लेख सर्वांच्या माहिती करता इथं करणं आवश्यक आहे. भारतातील सर्वाधिक 22 किलोमीटर लांबीचा सागरी मार्ग अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवाय अटल सेतूचे लोकार्पण आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह किनारी मार्गाला जोडणाऱ्या दुहेरी बोगद्यांचे कामाचे भूमिपूजन माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. नरीमन पॉइंट ते वरळी या 11 किलोमीटर लांबीच्या किनारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या मार्गामुळे प्रवासाच्या वेळेत 70% आणि इंधनामध्ये 34% बचत होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा वांद्रे सागरी सेतूचे काम प्रगतीपथावर असून त्या मार्गाचा विस्तार पालघर पर्यंत करण्याचे नियोजन आहे. विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार ठाणे शहरापर्यंत करण्यात येणार आहे. विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गाकरिता 22,225 कोटी रुपये, पुणे चक्राकार वळण मार्गाकरता 10,519 कोटी रुपये आणि जालना नांदेड द्रुतगती मार्गाकरता 2,886 कोटी रुपये भूसंपादनासाठी उभारण्यात येत आहे. कोकण रायगड जिल्ह्यातील रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी दरम्यानच्या सागरी महामार्गावरील 9 मोठ्या पुलांच्या पैकी 3 पुलांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून ते निविदा स्तरावर आहे. रस्ते, बंदरे, विमानतळ, रेल्वे, मेट्रो, वीज या व अशा 22 पायाभूत विकास क्षेत्रातील प्रकल्प राबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्यात आले. या महामंडळामार्फत एन्युटी योजना भाग 2 अंतर्गत 7,500 किलोमीटर रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता नगरविकास विभागास 10,629 कोटी रुपये आणि सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागास 19,936 कोटी रुपयांचा नियत्वे प्रस्तावित आहे. ग्रामीण भागातील दळणवळण अधिक गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा टप्पा 2 मधील 10,000 किलोमीटर रस्त्यांव्यतिरिक्त आणखी 7,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी 7,600 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या जलद गती रेल्वेचे मार्ग प्रकल्पाचे महाराष्ट्रातील भूसंपादन जवळपास पूर्ण झाले आहे. मुंबई महानगर प्रदेशात उभारावयाच्या 337 किलोमीटर लांबीपैकी 263 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका मंजूर असून 46.5 किलोमीटर लांबीच्या मार्गिका कार्यान्वित झालेल्या आहेत.
सुमारे 6 लाख प्रवासी दररोज या सुविधेचा लाभ घेत आहेत. राज्य शासनाच्या आर्थिक सहभागातून सुरू असलेली अहमदनगर बीड परळी वैजनाथ वर्धा यवतमाळ नांदेड वर्सा देसाईगंज गडचिरोली आणि नागपूर नागभीड रेल्वे प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर आहेत. कल्याण मुरबाड पुणे नाशिक सोलापूर तुळजापूर धाराशिव या नवीन रेल्वे मार्गाची भूसंपादनाची कारवाई सुरू आहे. पलटण पंढरपूर कांपा चिमूर वरोरा जालना जळगाव नांदेड बिदर या नवीन रेल्वे मार्गाकरिता प्रकल्प किमतीच्या 50% आर्थिक सहभाग देण्यास राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. जालना खामगाव आदिलाबाद माहूर वाशिम नांदेड हिंगोली मूर्तिजापूर यवतमाळ शकुंतला रेल्वे आणि पुणे लोणावळा मार्गिका 3 व 4 या रेल्वे प्रकल्पांच्या साठी राज्य सरकार 50% आर्थिक सहभाग देणार आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी JNPT चे सॅटेलाइट पोर्ट म्हणून वाढवण बंदर विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. त्यात महाराष्ट्र सागरी मंडळाचा 26% समभाग आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत 76,220 कोटी रुपये आहे. सागरमाला योजनेअंतर्गत मुंबईत गेटवे ऑफ इंडिया लगत रेडिओ क्लब येथे सुसज्ज जेटीचे 229,27,00,000 रुपये किमतीचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदर येथे सुमारे 300 कोटी रुपये, रायगड जिल्ह्यातील सागरी दुर्ग जंजिरा येथे सुमारे 111 कोटी रुपये तर मुंबईजवळ एलिफंटा येथे सुमारे 88 कोटी रुपये रकमेची बंदर विकासाची कामे हाती घेण्यात येत आहेत. रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदराचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. त्याचा फायदा 2,700 मच्छीमारांना होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी विमानतळाच्या सुमारे 50,000 चौरस मीटर अत्याधुनिक एकात्मिक टर्मिनल इमारतीचे काम लवकरच सुरू होईल. छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाच्या विस्तारासाठी भूसंपादनासाठी 578,45,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. नागपूर येथील मिहान प्रकल्पासाठी भूसंपादन व पुनर्वसनासाठी 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून करण्यात आला आहे. कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारासाठी भूसंपादन सुरू असून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. अमरावती येथील बेलोरा येथील विमानतळाच्या धावपट्ट्याचे विस्तारीकरण पूर्ण झालेले रात्रीची विमानसेवा सुरू करण्याची साठीची कामे सध्या सुरू आहेत. नवीन मुंबई विमानतळाचं काम वेगाने सुरू असून त्याचा पहिला टप्पा मार्च 2025 पर्यंत कार्यान्वित होईल. सन 2024-25 या वर्षाच्या साठी कार्यक्रम खर्चाकरता ग्राम विकास विभागास 9,280 कोटी रुपये, गृह परिवहन बंदरे विभागास 4,094 कोटी रुपये आणि सामान्य प्रशासन विभागास 1,432 कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे. राज्यातील उद्योग क्षेत्रातील विकासासाठी औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्स अवकाश व संरक्षण उत्पादन धोरणे सुधारित करण्यात येत असून नवीन सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम धोरण तयार करण्यात येत आहे. जानेवारी 2024 मध्ये स्वित्झर्लंड मधील दावोस येथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेमध्ये राज्य शासनाने 19 कंपन्यांसोबत सामंजस्य करार झाले आहेत. त्याद्वारे 3 लाख कोटीहून अधिक रुपयाची गुंतवणूक आणि सुमारे 2 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. राज्याचे एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 जाहीर करण्यात आले. या धोरणांतर्गत प्रथमच अंत्योदय शिधापत्रिकेवर सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे एका कुटुंबास 1 साडीचे मोफत वाटप करण्याची कारवाई सुरू आहे. औद्योगिक क्षेत्रात लघु वस्त्रोद्योग संकुले स्थापन करण्यास भांडवली अनुदान देण्याची योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यात 18 लघु वस्त्रोद्योग संकुले स्थापन करण्यात येणार आहे. त्याद्वारे सुमारे 36,000 नवीन रोजगार अपेक्षित आहे. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमास 450 कोटी आणि निर्यात क्षम घटकांना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी 400 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. निर्यात वाढीसाठी राज्यात 5 इंडस्ट्रियल पार्क तयार करण्यात येत आहे. सामूहिक प्रोत्साहन योजनेतून सुमारे 7,000 कोटी प्रोत्साहन निधी वितरित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून 25,000
उद्योग घटक तयार करण्याचे उद्दिष्ट असून त्यातील 30% उद्योजक महिला असतील. या कार्यक्रमातून सुमारे 50,000 नवीन रोजगार निर्माण होणार आहेत. ट्रस्ट सेक्टर मधील उच्च तंत्रज्ञानावर आधारित 10 अतिविशाल उद्योग घटकांना प्रणेता उद्योगाचा दर्जा आणि अतिरिक्त विशेष प्रोत्साहने देण्यात येतील. त्यामुळे राज्यात 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक तसेच 20,000 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. मेक इन इंडिया धोरणांतर्गत 1 जिल्हा 1 उत्पादन संकल्पनेस अनुसरून नवी मुंबई येथे युनिटी मॉल उभारण्यासाठी 196 कोटी रुपये किमतीच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता उद्योग विभागास 1,021 कोटी आणि सहकार पणन मत्स्योद्योग विभागास 1,952 कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे. हर घर नल हर घर जल संकल्पनेनुसार ग्रामीण भागातील प्रत्येक घरात पिण्याचे शुद्ध पाणी जल जीवन मिशन अभियानातून उपलब्ध करून देण्यासाठी 1,46,64,382 नळ जोडण्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. जानेवारी 2024 पर्यंत त्यापैकी 1,22,10,475 घरगुती नळ जोड्या देण्यात आलेल्या आहेत. उर्वरित 24,53,907 नळ जोड्या देण्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे. अमृत 2 अभियानांतर्गत 145 शहरातील 28,315 कोटींचे 312 प्रकल्प मंजूर करण्यात आले. त्यात पाणी पुरवठा मलनिस्सारण सरोवर पुनरुज्जीवन आणि हरित क्षेत्र विकास प्रकल्पाचा समावेश आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान सन 2030 पर्यंत राबवण्यात येणार आहे. या महाअभियानात सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश असून त्यांच्या वर्गीकरणानुसार शासनाकडून प्रकल्प किमतीच्या 50-95% निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या अभियानातून पाणी पुरवठा मलनिस्सारण रेल्वे ओव्हर ब्रिज प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण इत्यादी कामे हाती घेण्यात येणार आहेत. पालघर जिल्ह्यातील वसई विरार शहरातील 14,00,000 अधिक नागरिकांना लाभ देणाऱ्या सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. सन 2024-25 या वर्षाकरता कार्यक्रम खर्चाकरता पाणी पुरवठा व स्वच्छता विभागास 3,875 कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे. विद्यार्थ्यांच्या मध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव विकसित व्हावी तसेच प्रत्यक्ष कृतीच्या आधारे त्यांच्याकडून नैसर्गिक संसाधनाचे व्यवस्थापन व्हावे यासाठी माझी वसुंधरा अभियानांतर्गत सर्व जिल्ह्यातील शाळांमध्ये पर्यावरण सेवा योजना राबवण्यात येत आहे. दरवर्षी सुमारे 25,000 किलोमीटर राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांच्या दोन्ही बाजूंना वृक्ष लागवड करण्याचं नियोजन आहे. अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या 10,000 हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड करण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार अभियान 2 अंतर्गत 5,700 गावांना 1,59,886 कामांना मंजुरी देण्यात आली असून 15,389 कामं पूर्ण झाली आहेत. सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता पर्यावरण व वातावरणीय बदल विभागास 245 कोटी वन विभागास 2,507 कोटी आणि मृद व जलसंधारण विभागास 4,247 कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे. सन 2030 पर्यंत एकूण ऊर्जा निर्मितीपैकी 40% ऊर्जा ही अपारंपरिक पद्धतीने निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे. राज्यात रूफटॉप सोलर योजना राबवण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या नवीन प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत रूफटॉप सोलर पॅनल बसवण्यासाठी 78,000 रुपये मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. तसेच ग्राहकांना 300 युनिट पर्यंतची वीज मोफत मिळणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 अंतर्गत 7,000 मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष गाठण्याचे नियोजन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होईल. शेतकऱ्यांच्या साठी मागेल त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना सुरू करण्यात येईल. या योजनेअंतर्गत 8,50,000 नवीन सौर कृषी पंप बसवण्यात येतील. पीएम कुसुम योजनेअंतर्गत या वर्षी 1,00,000 सौर पंप स्थापनेचे उद्दिष्ट असून
त्यापैकी 78,757 पंप आतापर्यंत कार्यान्वित झालेले आहेत. राज्यात सर्व उपसा योजनांचे सौर ऊर्जीकरण करण्यासाठी पुढील 2 वर्षात आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उपसा सिंचन योजनेअंतर्गत ग्राहकांच्या साठी वीज दर सवलतीस 1 वर्ष मुदतवाढ देण्यात येईल. वीज सेवा उपलब्ध नसलेल्या राज्यातील सुमारे 37,000 अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देण्यात येणार आहे. वन्य प्राण्यांद्वारे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीला आळा घालण्यासाठी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपणासाठी अनुदान देण्यात येणार आहे. या सर्व पर्यावरण स्नेही सौर ऊर्जा योजनांमुळे खनिज इंधनावरील अवलंबित्व कमी होऊन प्रदूषणात घट होईल. तसेच हरित ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्य अग्रेसर होईल. सन 2024-25 या वर्षाकरता खर्चाकरता ऊर्जा विभागास 11,934 कोटीचा नियत्वे प्रस्तावित आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 84,57,000 शेतकरी कुटुंबांना पहिल्या हप्त्यापोटी 1,691,47,00,000 रुपये अनुदान प्रदान करण्यात आलेले आहे. खरीप हंगाम 2023 मध्ये 1 रुपयात पीक विमा योजनेतून 50,01,000 शेतकरी अर्जदारांना 2,268,43,00,000 रुपये विमा रक्कम अदा करण्यात आलेली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या 6,000 कोटी रुपये किमतीच्या दुसऱ्या टप्प्यात मान्यता देण्यात आलेली आहे. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत बीड जिल्ह्यातील मौजे जिरेवाडी तालुका परळी वैजनाथ येथे सोयाबीन संशोधन व प्रक्रिया उपकेंद्र शासकीय कृषी महाविद्यालय आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत शेळी मेंढी वराह कुक्कुट व वैरण विषयक योजनांचा लाभ शेतकरी व पशुपालकांना मिळावा यासाठी 129 प्रकल्पांचा प्रस्ताव केंद्र शासनास पाठवण्यात आलेला आहे. सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता कृषी विभागास 3,650 कोटी, पशुसंवर्धन व दुग्ध विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागास 555 कोटी आणि फलोत्पादन विभागास 708 कोटी रुपयांचा नियुक्त प्रस्तावित आहे. खरीप हंगाम 2023 मध्ये राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ व 1,245 महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या 44,82,000 शेतकऱ्यांना 3,825 कोटी रुपयांची रक्कम प्रदान करण्यात आलेली आहे. विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरता जुलै 2022 पासून 12,769 कोटी रुपयांची मदत देण्यात आलेली आहे. सन 2024-25 वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता मदत पुनर्वसन विभागास 668 कोटी रुपयांचा नियुक्त प्रस्तावित आहे. राज्यात 259 सिंचन प्रकल्प सध्या प्रगतीपथावर आहेत. त्यापैकी 39 प्रकल्पाची कामं पूर्ण होऊन 2,34,000 हेक्टर जमीन सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. बळीराजा संजीवनीतील जल संजीवनी योजनेतील 91 प्रकल्पापैकी 46 प्रकल्प पूर्ण झाले असून मार्च 2025 पर्यंत आणखी 16 प्रकल्प पूर्ण होणार आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूर व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे वारंवार होणारे नुकसान टाळण्यासाठी जागतिक बँक सहाय्य 3,200 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प हा राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत येत्या 3 वर्षात राज्यातील 25 वर्षापेक्षा जुन्या 155 प्रकल्पाची दुरुस्ती तसेच 75 अपूर्ण सिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यात येतील. याद्वारे 3,55,000 हेक्टर सिंचन क्षमता आणि 23.37 TMC पाणी साठा निर्माण होईल. त्यासाठी 15,000 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. विदर्भातला सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी 2,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. विदर्भासाठी महत्वाकांक्षी असलेल्या वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाद्वारे 3,71,000 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार असून प्रकल्पासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल. मराठवाड्यामध्ये ऊर्ध्व पैनगंगा कृष्णा मराठवाडा लेंडी जायकवाडी टप्पा 2 नांदूर मधुमेश्वर
निम्न दुधना विष्णुपुरी टप्पा दोन या मोठ्या प्रकल्पांसह 11 मोठे प्रकल्प 8 मध्यम प्रकल्प व 29 लघु पाटबंधारे प्रकल्पाची कामं प्रगतीपथावर आहेत. नदी पात्रात पाणी अडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बॅरेजेसची कामं हाती घेण्यात आली आहेत. सुयोग्य जागेची आणि पाण्याची उपलब्धता विचारात घेऊन मोठ्या प्रमाणावर उच्चदन जलविद्युत प्रकल्प खाजगी सहभागातून हाती घेण्यात येतील. खारभूमी विकास कार्यक्रमांतर्गत कोकण किनारपट्टीवर खार बंधाऱ्यासाठी 36 कामे प्रगतीपथावर 12 पूर्ण झालेली आहेत. त्याद्वारे 938 हेक्टर क्षेत्र शेती योग्य करण्यात आलेले आहे. खारभूमी विकासासाठी 113 कोटी रुपयाचा नियत व्यय प्रस्तावित आहे. कोयना धरणाच्या बुडीत क्षेत्रातील शेवटच्या भागातील 23 गावांच्या साठी बंधारे बांधण्यात येतील. सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता जलसंपदा दाभ क्षेत्र विकास व खारभूमी विभागास 16,456 कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना 1 एप्रिल 2023 पासून सुरू करण्यात आली आहे. लाभार्थी मुलीला या योजनेतून तिच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने एकूण 1,01,000 रुपये मिळतील अशी तरतूद करण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर बिजली चमकती है तो आकाश बदल देती है, आंधी उठती है तो दिन रात बदल देती है, जब गजरती है गरजती है नारी शक्ति तो इतिहास बदल देती है. शहरी भागातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून त्यामुळे अतितीव्र कुपोषण बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यात मदत होईल. राज्याचे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात किमान 1,00,000 महिलांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देण्याचं उद्दिष्ट आहे. 10 मोठ्या शहरातील 5,000 महिलांना पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्याची योजना प्रस्तावित आहे. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची 14,000 पद रिक्त पदे भरण्यात आली आहे. उर्वरित देखील पद ताबडतोब भरण्याची कारवाई सुरू आहे. 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता महिला व बाल विकास विभागास 3,107 कोटी रुपये नियतवे प्रस्तावित आहे. वाशिम, जालना, हिंगोली, अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, नाशिक तसेच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 430 खाटांचे संलग्न रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. जळगाव, लातूर, बारामती, नंदुरबार, गोंदिया, कोल्हापूर, मिरज, जिल्हा सांगली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना संलग्न प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेची शासकीय परिचर्या महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. नागपूरच्या धर्तीवर औंध पुणे येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स स्थापन करण्याचे देखील नियोजन आहे. राज्यातील सर्व कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आली असून वार्षिक आरोग्य संरक्षणाची रक्कम प्रति कुटुंब 1,50,000 वरून 5,00,000 रुपये करण्यात आलेली आहे. अंगीकृत रुग्णालयांची संख्या 1,000 वरून 1,900 करण्यात आलेली आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार महामंडळामार्फत ऊसतोड कामगारांच्या साठी अपघात विमा योजना लागू करण्यात येत आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 15 खाटांचे अद्ययावत डे केअर केमोथेरपी सेंटर स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. शासकीय डायलिसिस केंद्र नसलेल्या 234 तालुक्यात ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस केंद्र कार्यान्वित करण्यात येत आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये 1 शववाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सन 2024-25 या वर्षाच्या साठी कार्यक्रम खर्चाकरता वैद्यक शिक्षण व औषधी द्रव्य विभागास 2,574 कोटी रुपये आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागास 3,827 कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे. अनुसूचित जाती उपाय योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना
आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्यात 1,000 वरून 1,500 रुपयाची वाढ करण्यात आली आहे. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांच्या भागभांडवलाच्या अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे. दारिद्र्यरेषेखाली भूमिहीन शेतमजुरांना उत्पन्नाच्या कायमस्वरूपी साधन उपलब्ध व्हावे यासाठी त्यांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेतून शेत जमिनीचे वाटप करण्यात येते. स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींच्यासाठी संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजना, तृतीय पंथी घटकातील लाभार्थींसाठी बीजभांडवल योजना, मातंग समाजासाठी रमाई आवास योजना इत्यादी योजनांच्या माध्यमातून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत देवनार येथे लेदर पार्क, कोल्हापूर येथे चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्र तसेच प्रत्येक महसुली विभागात उत्कृष्टता केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. गोवंडी येथे मुंबई महानगरपालिकेमार्फत चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी या संस्थेच्या धर्तीवर मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था आरटी स्थापन करण्यात येणार आहे. 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागास 18,816 कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे. आदिवासी विकास उपाययोजनेअंतर्गत बालकांच्या पोषणामध्ये वाढ करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना, शासकीय आश्रमशाळांमध्ये विज्ञान केंद्राची उभारणी करण्याकरता नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान, वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना, घरकुले उपलब्ध करून देण्यासाठी शबरी आदिवासी घरकुल योजना, पाडे बारमाई रस्त्यांना जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना, वस्त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी टक्कर बाप्पा आदिवासी विकास योजना आदी योजनांच्या माध्यमातून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. सन 2024-25 या वर्षाच्या साठी कार्यक्रम खर्चाकरता आदिवासी विभाग विकास विभागास 15,360 कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था TRTI, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था सारथी, महात्मा ज्योतिराव फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती, महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत या व इतर तत्सम संस्थांमार्फत कार्यान्वित असणाऱ्या योजनांतर्गत शिष्यवृत्ती, अधिछात्रवृत्ती, प्रशिक्षण, कौशल्य विकास व अन्य कार्यक्रमामध्ये एक समानता आणण्याकरता सर्वकष धोरण निश्चित करण्यात आलेले आहे. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या करता आश्रमशाळा, विद्यानिकेतन, वसतिगृह इत्यादी करता पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, संत शिरोमणी गोरोबा काका महाराष्ट्र मातीकला मंडळ, संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ आणि पैलवान मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ इत्यादी मार्फत विकास योजना राबवण्याच्या साठी देखील निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेसाठी तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजनेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. धनगर समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आदिवासी उपाययोजनेच्या धर्तीवर 22 योजना राबवण्यात येत असून त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 12 बलुतेदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संत गाडगे बाबा 12 बलुतेदार आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेत अनुदानात 2 लाखावरून
10 लाख रुपयाच्या पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या मुदत कर्ज डॉक्टर APJ अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज आणि सूक्ष्म पतपुरवठा योजना राबवण्यासाठी राज्य शासनाने दिली जाणारी हमी 30 कोटी वरून 500 कोटी रुपये करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. सन 2024-25 वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विकास आणि अल्पसंख्याक विकास विभाग 5,180 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदी करण्याच्या करता 50,000 रुपयावरून 1 लाख रुपये आता देण्यात येणार आहे. सर्वांसाठी घरे 2024 धोरणाअंतर्गत दिव्यांग व्यक्तींच्यासाठी नवीन घरकुल योजना राबवण्याचे प्रस्तावित आहे. पहिल्या टप्प्यात 37,400 लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यास प्रस्तावित आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील सोलापूर जिल्ह्यातील रेनगर कुंभारी प्रकल्पाच्या 30,000 घरकुलांपैकी पहिल्या टप्प्यातील 15,024 सदनिकांचे वितरण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. सफाई, पीडी, बांधकाम, वस्त्रोद्योग आदी क्षेत्रातील असंघटित कामगार या प्रकल्पाचे लाभार्थी आहेत. ऑटो रिक्षा, टॅक्सी, प्रवासी तथा व्यावसायिक वाहन चालक, क्लीनर, डबेवाले, विडी कामगार, हमाल, घरेलू महिला कामगार, मच्छीमार, घरोघरी वृत्तपत्र वाटणारे तसेच पशुसंवर्धन, यंत्रमाग, हातमाग, आरोग्य इत्यादी क्षेत्रातील कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ व्हावा यासाठी असंघटित कामगार कल्याण महामंडळ स्थापन करण्यात आलेले आहे. गुढीपाडवा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यातील 1,58,95,867 कुटुंबांना आनंदाचा सीधा वाटप करण्यात आला आहे. श्रीराम प्रतिष्ठा प्राण प्रतिष्ठा 16 आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा सीधा वितरित करण्यात येत आहे. सन 2024-25 वर्षाकरता कार्यक्रम खर्चाकरता गृहनिर्माण विभागास 1,347 कोटी रुपये, दिव्यांग कल्याण विभागास 1,526 कोटी रुपये, कामगार विभागास 171 कोटी रुपये आणि अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागास 526 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित आहे. खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरी उंचवण्यासाठी मिशन लक्ष वेद योजनेअंतर्गत राज्य स्तरावर उच्च कामगिरी केंद्र, विभागीय स्तरावर क्रीडा उत्कृष्टता केंद्र आणि जिल्हा स्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र अशी प्रशिक्षणाची त्रिस्तरीय यंत्रणा उभारण्यात येणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंना पारितोषिक रकमेमध्ये 10 पट वाढ करण्यात आलेली आहे. सुवर्ण पदकासाठी 1 कोटी रुपये, रौप्य पदकासाठी 75 लाख रुपये आणि कांस्य पदकासाठी 50 लाख रुपयाची पारितोषिक देण्यात येत आहे. नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा व अनुषंगिक सुविधांचा समावेश करण्यात येणार आहे. त्याला राज्य क्रीडा संकुलाचा दर्जा देण्यात आला आहे. सन 2024-25 वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता क्रीडा विभागास 537 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित आहे. शासनाने संशोधन, आरोग्य, कृषी विकास, कौशल्य विकास आणि हवामान या क्षेत्रामध्ये गुगल, इन्फोसिस, नॅस्कॉम, बर्मिंगहॅम विद्यापीठ, ब्रिटिश कौन्सिल, युनिसेफ अशा नामांकित संस्थांशी सामंजस्य करार केलेला आहे. महाराष्ट्र ड्रोन मिशन राबवण्याची मान्यता देण्यात आलेली आहे. सध्या 13 ठिकाणी जिल्हास्तरीय आणि 6 ठिकाणी विभागीय ड्रोन केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाच्या पहिल्या 5 वर्षाच्या अंमलबजावणीच्यासाठी 238,63,63 लाख रुपये अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे. मुंबई वरळी येथे आधुनिक प्रशिक्षण व कौशल्य विकास भवन हे उभारण्यात येईल. सन 2024-25 या वर्षाच्यासाठी कार्यक्रम खर्चाकरता उच्च व तंत्र शिक्षण विभागास 2,098 कोटी रुपये आणि शालेय शिक्षण विभागास 2,959 कोटी रुपये नियत्वे प्रस्तावित आहे. व्यावसायिक शिक्षण, नाविन्यता, कौशल्य वृद्धी विषयक योजनांची अंमलबजावणी तसेच गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा आणि कार्यप्रणालीच्या बळकटीकरणासाठी जागतिक बँक सहाय्यित मानवी विकासासाठी उपयोजित
ज्ञान आणि कौशल्य विकास दक्षम या 2,307 कोटी रुपयांच्या प्रकल्पास शासनाने मंजुरी दिलेली आहे. युवकांना रोजगारक्षम आणि उद्योगक्षम बनवण्यासाठी प्रत्येक महसूल विभागामध्ये आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र आणि संत गाडगे बाबा स्वच्छ भारत कौशल्य प्रबोधिनी सुरू करण्यात येत आहे. या व्यतिरिक्त राज्यात नवीन 2,000 प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहे. 1,000 महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. उद्योगांना आवश्यक तंत्रज्ञानाशी अनुरूप कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र कोराडी नागपूर येथे उभारण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 500 युवक युवतींना पर्यटन व आदरातिथ्य क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षणासाठी मान्यता देण्यात आली आहे. सन 2024-25 वर्षाकरता कार्यक्रम खर्चाकरता कौशल्य नाविन्यता रोजगार आणि उद्योजकता विकास विभागास 807 कोटी रुपयांचा नियोजन प्रस्तावित आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी शाश्वत पर्यटन धोरण आखण्यात येईल. राज्यातील 50 पर्यटन स्थळांची निवड करून त्या ठिकाणी थीम पार्क, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, शॉपिंग मॉल, वॉटर पार्क आणि निवासी व्यवस्था करण्यात येत आहे. लोणार जिल्हा बुलढाणा, अजंठा वेरूळ जिल्हा छत्रपती संभाजीनगर, कळसुबाई भंडारदरा जिल्हा अहमदनगर, त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक तसेच कोकणातील सागरी किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटनासाठी उच्च दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. लोणावळा येथे 333.56 कोटी रुपये अंदाजित किमतीचा जागतिक दर्जाचा स्कायवॉक प्रकल्प उभारण्यात येईल. शिवसागर जलाशय जिल्हा सातारा, गोसेखुर्द जलाशय जिल्हा भंडारा, वाघूर जलाशय जिल्हा जळगाव येथे नाविन्यपूर्ण जलपर्यटन प्रकल्प राबवण्यात येणार आहे. कोकण विभागात पर्यटनास चालना देण्यासाठी शिवकालीन 32 गड किल्ल्यांचे नूतनीकरण व संवर्धन करण्यात येणार आहे. राज्यातील पर्यटकांना आणि भाविकांना किफायतशीर दरामध्ये उत्तम सुरक्षित सुविधा पुरवण्यासाठी श्रीनगर जम्मू काश्मीर आणि श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे. या दोन्ही ठिकाणी राज्य शासनाने अतिशय मोक्याच्या जागा उपलब्ध करून घेतलेल्या आहेत. या जागांच्या साठी 77 कोटी रुपयाची तरतूद प्रस्तावित आहे. मंत्रालय आणि परिसरातील शासकीय इमारतींचा अत्याधुनिक सुविधांसह पुनर्विकास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वास्तू रचनाकाराकडून प्रस्ताव मागवण्यात येणार आहेत. सन 2024-25 वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता सांस्कृतिक कार्य विभागास 1,186 कोटी रुपये, पर्यटन विभागास 1,973 कोटी रुपये, सार्वजनिक बांधकाम इमारती विभागास 1,367 कोटी रुपये आणि महसूल विभागास 474 कोटी रुपयांचा नियत्व प्रस्तावित आहे. राज्यात नवीन 10 अतिरिक्त कुटुंब न्यायालय, 5 जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय, 5 दिवाणी न्यायालय आणि 2 ग्राम न्यायालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. पोलीस शिपायांच्या 18,331 रिक्त पदावर भरती करण्यात आली असून आणखी 17,471 पदे रिक्त पदे भरण्याची कारवाई सुरू आहे. राज्य शासनामार्फत सायबर सुरक्षा प्रकल्प राबवण्यास मान्यता देण्यात आली असून त्याची अंदाजित किंमत 837.86 कोटी रुपये. सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता विधी व न्याय विभागास 769.60 कोटी रुपये, गृह पोलीस विभागास 2,237 कोटी रुपये आणि उत्पादन शुल्क विभागास 153 कोटी रुपयांचा नियत्व प्रस्तावित आहे. राज्याचा स्वतःच्या कर महसुलात वस्तू व सेवा कर विभागाचा वाटा 65%. या विभागाची पुनर्रचना आवश्यक असून ती तातडीने करण्यात येईल. विभागाच्या अत्याधुनिक सुविधा युक्त कर प्रशिक्षण अकादमी स्थापन करण्यात येईल. वस्तू व सेवा कर भवन वडाळा मुंबईतील बांधकाम प्रगतीपथावर आहे. स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्ती वेतन प्रतिमा 10,000 रुपयावरून दुप्पट म्हणजेच 20,000 रुपये करण्यात आलेले आहे. सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता वित्त विभागास 208 कोटी रुपयांचा नियत्व प्रस्तावित आहे. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ मौजे तुळापूर तालुका हवेली व समाधी स्थळ वडू बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील स्मारकाला
3,500 crore रुपये किमतीच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली असून त्याचं काम सुरू झालेलं आहे. देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली, 3.5 शक्तीपीठापैकी एक असलेले श्री क्षेत्र माहूरगड जिल्हा नांदेड आणि एकवीरा देवी जिल्हा पुणे या तीर्थक्षेत्र व परिसर विकासासाठी विशेष विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. श्री क्षेत्र सप्तशृंगीगड तालुका कळवण या तीर्थक्ष स्थळाच्या साठी 81,86,00,000 रुपयाचा विकास आराखड्याला मान्यता देण्यात आलेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म 30 शताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी 20 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची मंदिर त्यांनी केलेली मंदिर बारवांचे जतन व संवर्धन योजनेसाठी 53 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित करण्यात आलेला आहे. महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकासाठी पुणे शहराच्या विकास योजनेत क्षेत्र आरक्षित करण्यात आलेले असून स्मारकाचा आराखडा तयार करण्याचं काम सुरू आहे. त्याकरता देखील लागेल तो निधी देण्याचे सरकारने मान्य केलेलं आहे. धाराशिव जिल्ह्यात संत गोरोबा काका महाराज यांच्या स्मारकासाठी शासकीय जमीन व निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मौजे सदुंबरे तालुका मावळ जिल्हा पुणे येथे श्री संत जगनाडे महाराज यांच्या समाधी स्थळाच्या विकासासाठी 66,11,00,000 रुपयाच्या कामांना मान्यता देण्यात आलेली आहे. साने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या अंमळनेर जिल्हा जळगाव येथे त्यांच्या कार्याला साजेचे स्मारक उभारण्यात येईल आणि त्याला देखील निधी देण्यात येणार आहे. राजगुरु नगर येथील हुतात्मा श्री शिवराम हरी राजगुरु जन्मस्थळ परिसर विकासासाठी पहिल्या टप्प्यात 102,48,00,000 रुपयांचा आराखड्यास मान्यता दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी वीर जीवा महाला याच्या स्मारकासाठी प्रतापगडच्या पायथ्याशी जागा उपलब्ध करून त्याचंही स्मारक त्यांचाही तिथं स्मारक करण्यात येणार आहे. होता जीवा म्हणून वाचला शिवा, माहिती का? पुणे महानगरपालिकेमार्फत संगमवाडी पुणे येथे लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचा कामाचा शुभारंभ आदेश देण्यात आलेले. 2 तारखेला माझ्या माहितीप्रमाणे त्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री महोदय करणार आहेत. राजगडच्या पायथ्याशी असलेल्या मौजे पाल खुर्द तालुका वेले येथील राजमाता सईबाई स्मृती स्थळ विकास आराखड्यातील 29,73,00,000 रुपये रकमेच्या कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे. इंदापूर शहरातील मालोजी राजे भोसले यांची गडी व हजरत चांद शाह वलीबाबा दर्गा परिसर विकासासाठी 37,28,00,000 रुपये रकमेच्या कामांना मान्यता देण्यात आलेली आहे. सन 2024-25 वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता नियोजन विभागास 9,193 कोटी रुपये आणि रोजगार हमी योजनेस 2,205 कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे. महाराष्ट्राबाहेर मराठी भाषेचे संवर्धन करणाऱ्या मराठी मंडळांना अनुदान देण्यात येईल. मराठी मंडळाच्या इमारती वास्तू व स्मारकासाठी संवर्धनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. गोवा व दिल्ली प्रमाणेच बेळगाव कर्नाटक येथे मराठी भाषा उपकेंद्र स्थापन केले जाईल, त्याकरता देखील आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. रिद्धपूर जिल्हा अमरावती येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. मंगेश पाडगावकर कवितेचे गाव हा उपक्रम वेंगुर्ला जिल्ह्यात सिंधुदुर्ग येथे राबवण्यात येणार असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. मुंबईतील गिरगाव येथे मराठी भाषा भवनाचे काम कालबद्ध पद्धतीनं पूर्ण करण्यात येणार आहे. सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता माहिती तंत्रज्ञान विभागास 920 कोटी रुपये, माहिती व जनसंपर्क विभाग विधानमंडळ सचिवालय प्रत्येकी 547 कोटी व मराठी भाषा विभागास 71 कोटी रुपयांचा नियत्व प्रस्तावित आहे. जिल्हा सन 2024-25 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 18,165 कोटी रुपयांचा नियत्व प्रस्तावित करण्यात आलेला आहे आणि हा नियत्व मागील वर्षाच्या तुलनेत 20% अधिक दिलेला आहे.
वार्षिक योजना 2025 कार्यक्रम खर्चासाठी 1,92,000 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती उपाययोजनेच्या 15,893 कोटी रुपये आणि आदिवासी विकास उपाययोजनेच्या 15,360 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित आहे. 2024-25 मध्ये एकूण खर्चासाठी 6,552,522 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. महसुली जमा 4,98,758 कोटी रुपये, महसुली खर्च 5,08,492 कोटी रुपये प्रस्तावित आहे. परिणामी 9,734 कोटी रुपयाचा महसुली तूट अपेक्षित त्या ठिकाणी आहे. राज्यातील राज्यकोषीय तूट आणि महसुली तूट राज्यकोषीय उत्तरदायित्व वित्तीय व्यवस्थापन कायद्याचं निश्चित केलेल्या मर्यादेच्या आत ठेवण्यात शासन यशस्वी ठरलेले. सन 2024-25 ची राज्यकोषीय तूट 99,288 कोटी रुपये आहे. अध्यक्ष महोदय, हा अर्थसंकल्प मांडून झाल्यानंतर प्रथेप्रमाणे विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येतीलच, त्या ठरलेल्याच असतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अंतरिम अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यांना आपल्या नेहमीच्या प्रतिक्रियांचा थोडासा विचार करायला हवा. आज ज्यांची जयंती आहे त्या कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचे तर, प्रकाश पेरा आपुल्या भोवती दिव्याने दिवा पेटत असे, इथे भ्रष्टता तिथे नष्टता, शंखच पोकळ फुकू नका, भलेपणाचे कार्य उगवता उगाच टीका करू नका. राज्याच्या आर्थिक विकासासाठी आणि समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल याची खात्री मी देतो. सन 2024-25 वर्षाच्या अंतरिम अर्थसंकल्पास मंजुरी द्यावी अशी विनंती मी सदनाला करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी भाषा.